सहकारी महर्षी लोकनेते कैलासवासी दशरथजी तिवरे सामाजिक प्रतिष्ठान संवाद वार्ता व स्नेहभोजन कार्यक्रम अग्रवाल फार्म येथे संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या व स्वर्गीय नेते दशरथजी तिवरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश दशरथ तिवरे व प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी दशरथ तिवरे यांना आदरांजली वाहत प्रतिष्ठानच्या वाढीसाठी मार्गदर्शन केले. आगामी काळात योग्य तो निर्णय घेऊन सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठान कार्य करणार व कैलासवासी दशरथ तिवरे यांनी भाजप तथा खासदार कपिल पाटील यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश दशरथ तिवरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते जेतुदादा भोईर यांनी भूषवले. या कार्यक्रमप्रसंगी किशोर कुडव, तुकाराम वेखंडे, द्वारकानाथ जाधव, लक्ष्मण खरत, कशिवले सर, रघुनाथ काठोळे, अरुण मांजे, पप्पू तारमळे, संदीप ठाकरे, दत्ता पाटील, हरिभाऊ शिंदे, विष्णू शिर्के, काळूराम उघडा, जगदीश पवार, पत्रकार योगेश हजारे, दिनेश पाचघरे आदींसह मोठ्या संख्येने तालुक्यातील दशरथ तिवरे समर्थक व प्रतिष्ठान कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी महाराज सातपुते यांनी केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांपर्यंत साहेबांचं जे कार्य आहे, जी विचारधारा आहे, ती जिवंत राहण्यासाठी आम्ही कार्य करतो. माझं तसं विचार 100% समाजकारणच आहे, त्याच्यामध्ये राजकीय भूमिका अशी काही नाही. परंतु लोक आग्रस्त किंवा कुठेतरी आपल्याला राजकीय पाठबळीची आवश्यकता आहे याचा विचार करून आणि कार्यकर्त्यांचं सर्वांचं संवाद साधून मी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना आज इथे बोलवलं आणि खरोखर सर्वांचं मी धन्यवाद मानतो की साहेबांवर प्रेम करणारा माणूस किंवा प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांनी आज ते तयार केले. खरोखर पप्पांची खूप मोठी ही पुण्याई आहे त्याची. म्हणजे आम्हाला असं वाटायचं का जाऊ दे आता बस झालं, आम्ही साहेबांसाठीच करत होतो, आम्हाला काय राजकारण करायचं नाही किंवा काय एवढं हे नाही. पण आता जेव्हा बघतो लोकांचा प्रेम किंवा ह्या लोकांसाठी आपण उभं राहणे गरजेचं आहे, म्हणून आम्ही ही कुठेतरी भूमिका जाहीर करत आहोत. पहिलं प्रतिष्ठानची स्थापना करतो ज्याने समाजकार्य होईल आणि राजकीय कुठेतरी पाठबळ हवा म्हणून राजकीय भूमिका. म्हणजे सांगायचं झालं तर तिवरे साहेब ते शेवटच्या क्षणी भाजपामध्ये होते, ते केवळ कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेले होते आणि त्यांनी जे शब्द दिलेला आहे ते तिवरे साहेबांचा मुलगा म्हणून मला पाळणं किंवा मी त्या शब्दाशी पक्का आहे. पप्पांनी दिलेला शब्द म्हणजे हे आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेला शब्द आणि त्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमातून आणि मी हा पाटील साहेबांच्या पाठीशी आम्ही ह्या लोकसभेला त्यांचंच काम करणार आहोत. ज्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवला पुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत. आमचे सर्व कार्यकर्ते आज एक मताने त्यांनी ठरवलेलं आहे की तिवरे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द आपल्याला पाळायचा आहे आणि हीच खरी तिवरे साहेबांना श्रद्धांजली म्हणून आम्ही पाटील साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत.